बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीची होणार. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 387 उमेदवारी अर्ज दाखल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातून तब्बल 387 मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार व विद्यमान संचालक समावेश आहेत. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 104 जणांनी अर्ज भरले आहेत. 2021 संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज उमेदवार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांसाठी रणांगणात उतरल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली असून या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, सेनेचे तानाजी पाटील यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले असून खासदार संजय पाटील, मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, जयश्री मदन पाटील, अनिता सगरे, महेंद्र लाड, जितेश कदम, ॲडव्होकेट वैभव पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मोहित, अजित गायकवाड, चंद्रकांत हाके, राहुल माडिक, डी के पाटील, देवराज पाटील, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, सत्यजित नाईक, तम्मनगौडा, रवी पाटील, चिमन डांगे, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया दिवाळीनंतर 21 नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठकरे यांनी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ऐन दिवाळीत या निवडणुकीची धामधूम बघायला मिळणार असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे